मी ज्ञानता पवार आणि आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल M24 न्यूज आणि आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. ग्लोबल इंडिया महिला फाउंडेशन आणि ग्लोबल इंडिया व्हेंचर हब प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने कॅन्सर मुक्त अभियानात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा कोल्हापुरात सन्मान करण्यात आला. बदललेल्या जीवनशैलीमुळे महिलांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत, त्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच हॅपी वुमेन सॅनिटरी नॅपकिन या उत्पादनाची माहिती देण्यात आली. ग्लोबल इंडिया महिला फाउंडेशन आणि ग्लोबल इंडिया व्हेंचर हब प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने कॅन्सरमुक्त अभियान सुरू आहे. यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. कॅन्सर मुक्ती हा जनजागृतीचा महत्त्वाचा विषय असून हॅपी वुमेन सॅनिटरी नॅपकिन उद्योगांच्या माध्यमातून महिलांना आरोग्याबद्दल जागृत केलं जातंय. यामुळे सातारा विधानसभा अध्यक्ष महिला संरक्षण महाराष्ट्र राज्याध्यक्ष सविताताई शिंदे, ज्येष्ठ समाजसेविका आशा अनिल नलवडे, भुयेवाडीच्या सरपंच राणीताई पाटील यांनी समाधान व्यक्त केलं. यावेळी सुरेखा सुतार यांना अर्धा तोळ्याची अंगठी देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी आरोग्य योजनेची व उपचाराबद्दलच्या पॉलिसीची माहिती LIC व्यवस्थापक संजय पाटील यांनी दिली. तर रणरागिणी फाउंडेशनच्या अध्यक्ष राणी पाटील, मैत्रेय उद्योजिका ग्रुपच्या अनुराधा गोविंदकर, उद्योजिका नीलम बांधेकर यांनी आपली मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी महिला सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 30 पेक्षा अधिक महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सचिन बोडके यांनी उत्पादनातील बदल व वैशिष्ट्य याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी कंपनीचे लीडर पदाधिकारी उपस्थित होते. बातमींच्या ताज्या अपडेट्ससाठी M24 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा. तसेच आमच्या M24 न्यूज चॅनलच्या वेबसाइटला भेट द्या. पाहत रहा M24 न्यूज.